शाळेमध्ये जायला आमचा बारामतीमध्ये आमराई भागात राहायचो आणि कॅनोर ओलांडून आम्हाला पलीकडे मी एस हायस्कूलमध्ये जावं लागायचं त्याच्यावर चालत जायला लांब पडायचं म्हणून लहानपणीच वडिलांनी सायकल घेऊन दिलेली होती मला माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये दोन सायकल मिळाल्या कारण पाचवी सायकल मिळाली आणि दहावीपर्यंतच्या दोन सायकले एकदम माझी सुरुवातीची सायकल लाल होती एकदम चांगली आणि नंतरची निळी होती आणि मला ते तेव्हापासून ते शौक चांगली सायकल सा, ठेवायची हे करायचं वगैरे तर ते सायकलवर जायचो नंतर मग मोटरसायकल घेतली मोटरसायकल वापरली नंतर वडील कुठली मोटरसायकल होती ती एस डी होती एस डी नाही जा नाही पहिल्यांदा राजदूत होती राजदूत होती ती एकोणीस पासष्ट नंबरची ती वापरली मग श्रीनिवासला नऊ हजार नऊची एस डी घेतली तिचा नऊ हजार नऊ नंबर होता ते सुरुवातीच्या काळात घेतलेलं असल्यामुळं ते नंबर पण पाठले आमच्या गाडी पी गाडी घेतली तिचा नंबर एम एच एच अडुसष्ट अडुसष्ट होता फिया दुसरी गाडी घेतली एम टी पी नव्याण्णव नव्याण्णव हे दुसरी गाडी घेतली नंतर गाड्या खूप आल्या तर जेव्हा इतके नंबर बहिंदी नाही पण हे त्या काळात गाडी येणं त्या काळात मोटरसायकल असणं त्या काळातले जे कुतुळ आहे ते आता काय कौतुक राहिलं नवीन पिढीला त्याच काय राहिलं आता तुमचं आता बघितलं तर सगळं आयुष्य म्हणजे असा निवडणुकांचा खेळ झालाय तर तुम्ही हे शाळेत असताना काय कधी निवडणुका लढवलाय म्हणजे वर्ग प्रतिनिधीच्या किंवा आणखी जनच्या पवार साहेब पहिल्यांदा उभे होते बैलजोडी खूड होती तेव्हा आपलं शाळेतली पोरं घेऊन इकडून आला काँग्रेसवाला तिकडून आला वाला असं काय काय गोष्ट द्यायचो वोट फॉर काँग्रेस वी वॉन्ट शरद पवार आणि तेही काढायचो आपल्या आपल्या जवळच्या भागातलं असलं काय 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 लहानपणापासून करायचो गणपती उत्सवात गणेश उत्सवात गणपती बसवायचो मग आम्ही आमच्या इथली क्रिकेटची टीम असायची मग गणपती उत्सवात गणपती बसवला की पवार साहेबांना भेटायला समजा विजयराव आले तर पावती पुस्तक घेऊन विजयराव दोन रुपयाची भावती रुपये म्हणजे फार पाच रुपये दिले म्हणजे ज्याला त्यांच्यासारखा माणूस नाही पण रुपया दोन रुपये रुपया दोन रुपये वर्गणी झाली तरी त्याच्यात गणपती आरती मिरती सगळं सगळं चालायचं तेव्हा फार पैशाला महत्व होतं म्हणजे फार म्हणजे फार महत्व होत आता तुम्ही कुठं शाळेत असताना किंवा कधी निवड नाही आमच्या एरियामध्ये क्रिकेटची टीम व त्याचा मिस कॅप्टन किंवा ह्या बाकीच्या संदर्भात अशा काही गोष्टी असायच्या ज्यावेळेस आमच्यामध्ये रपारपी किंवा हे असं काही खेळायचं असेल hmm. तर टीम वाटत घेत असताना त्याच्यामध्ये सुरुवातीला मनाव घ्यायचे कारण आम्ही जरा खेळात बिळात आम्ही जरा ॲग्रेसिव्ह असायचो चपळ असायचो

मला ज्यावेळेस संधी मिळते राज्य सरकारमध्ये काम करायची त्यावेळेस मी त्या गो क्रीडा क्षेत्राला जेवढं काही देता येईल साहित्य क्रीडा संस्कृती सा स ह्या गोष्टीला कसं महत्त्व देता येईल पर्यटनाला कसं प्रोत्साहन देता येईल हा म माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला ने आहे आणि इथून पुढं जोपर्यंत माझं काम चालेल तोपर्यंत मी तो चालूच ठेव